नरेंद्र 1 एप्रिल पासून मने बाहेर राहायला जाणार आहेत. ते हे असते की चादर द्या की इकडे. दोन दोन नातवांना घेऊन आमची मम्मी भाजीची तयारी करते. तोंडात घ्या ना, तोंडात घ्या ती मम्मी. धुतले काय ते? नको बाई कच्ची. तोंडात घालतात पिल्लू. अय बिल्ली भेंदी खाणार तू? अय लक्ष किती आहे बघी भेंडीकडे. काय करायला काय मला मला दे इकडे, मला दे 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 मला द्या 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 हो अहो द्या की इकडं. दादाला हवंय आणि मला कोण देणार? मला 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 दे पटकन. दुसरी देते अरे तोंडात घालेल बघ ती, लक्ष ठेव. तर आम्ही चाललेलो आहोत रंगपंचमी खेळायला. ये अरे पण इथं तयार झाला त्याचे तिकडचे ड्रेसेस आणायला सांगितलेलं मी ड्रेस घेऊन ये म्हणून. आवरून या का तुम्ही? चलो ये मस्त. मी तेलवेल लावलेला आहे चेहऱ्याला. किती खुशाले. चला मला होल रंगपंचमी होईपर्यंत हे नाही समजलं की सगळेजण हॅप्पी होली का म्हणतात. रंगपंचमी आहे तरी सुद्धा सगळेजण ए टू झेड रंग लावताना हॅप्पी होली असंच बोलत आहेत. काय झालं हॅप्पी रंगपंचमी याद लागत आमच्या अजून नरे जातात आहे ना. काय म्हणतोय बिलू? काय म्हणतोय काय दिसते? हॅप्पी होली हॅप्पी होली होली. तोंडातोंड हात घाल नको बाबा. इकडे इकडे खेळा, इकडे खेळा, इकडे खेळा, बाहेर खेळा. नको हा फेट पाणी बिनी मारतमी खेळतोय. बाजबाई कानाला हे होईल आणि एलर्जी. अरे ही पाठली अंदाज
बाहेर घेतलं बाहेर चला बाहेर चला विहांच्या डोळ्यात वेळेत पाणी उडेल म्हटलं हळू तिला देऊन येतो तो झोंबी वाटायला लागला झोंबी. यानंतरचा जो सीन आहे त्याला मी खूप हसले. कदाचित तुम्हाला इरिटेट होऊ शकेल. कसली कसली कशी झालीस तू? हा केवढा कलर लावला. पटकन आंघोळ करूया आम्ही. हा फोटो मी फोटो करतो की फोटो करतो. हिरोईस तू म्हणून कलर गेला नाही वाटत तुझा. कलर गेला नाही अजून आहे की तुझा तू केला सांगो. माझं पण तेच झालंय आता. नाही नाही म्हणता म्हणता परत मी खेळले आणि असं इतका कलर लागलेला आहे. कधी आंघोळ कधीच झाले. नरेंद्र गेले होते त्यामुळे मला वेट करायला लागणार आहे. तर रंगपंचमी खेळली आणि त्याचा चेहऱ्यावर तुम्हाला छान इफेक्ट सुद्धा दिसत असेल. कलर गेलेला नाही आहे माझ्या चेहऱ्याचा. इथे राहिला आहे इथे राहिला आहे. हात तर अजून राहिलेत आणि हे मी कसं बसं घासून घासून काढलेलं आहे कलर. पण मला अजिबात म्हणजे पाण्यात भिजायची इच्छा नव्हती. बट एकदा सगळ्यांनी ओढलं आपण खेळायला गेलो की मग काय आपल्या हातात काय नसतं. ते सगळे बाकी जण ओढून घेतातच. आणि त्यात राजनंदिनी कसं तिला भिजवतील किंवा ती छोटी छोटी मुलांना आपण काही समजवू शकत नाही ना. ते पाणी मारतातच फिटकारीनं. आणि तिला कलर पण लावलेला जास्त वेळ पण त्या कलरमध्ये नको म्हणून जसं लावलं तिला सगळ्यांनी मी लगेच आणून मम्मीकडे दिलं आणि आंघोळी घालायला सांगितलं तिला. आणि मी खाली थांबले होते मग आणि मग ते पूर्ण भिजून गेलो होतो. आलो मस्त आंघोळ केली शॉवर खाली आणि झोपून गेलो. एक दोन तास कधी ते त्यामध्ये गेले समजच नाही कारण प्रचंड म्हणजे असं थकवा आल्यासारखं झालं होतं. एवढं ते बघून माझ्या फ्रेंड्स वगैरे सगळे आता ब्लॉग्समध्ये बघालच तुम्ही एवढं त्या दंगा घालत होत्या बापरे. तर आता मी क्लिनिकसाठी काढलं आहे. किचन आवरून घ्यायचं होतं. उद्या आज घ्यायचं उद्या घ्यायचं असं करत करत ते लांबणीवर पडत होतं. शेवटी मम्मी म्हणली की काय पण करून आता घ्यायचंच म्हणून हे तिनं काढून ठेवलं आहे सगळं. आता चहा घेणार आणि मग हे क्लिनिंगला घेणार. आणि माझं बहुतेक ड्रेसचा आणि चेहऱ्याचा कलर सेमच दिसायला आला आहे मग. तर आता झाला ब्लॉग बघून. आम्ही ब्लॉग कधी अपलोड अगं ते छोटंच शूट केलं होतं ते तिकडं. एक तर उन्हाळा त्यात ती पोरं कधी शूट करणार एवढं सगळं असं होते ना. माझ्याकडे काही ब्लॉगर आमच्या घरात दुसरा कोणी नाही आहे कॅमेरा घेऊन फिरायला. बाकीचे जे लोक असतात त्यांच्यात कसं कॅमेरा घ्यायला माणूस असतो आहे. आमच्याकडे तसं नाही आहे. आता तो एस्तू घेऊन देणार. आणि नरेंद्रना तर फार एक तर त्यांना ते स्वतःचे सेल्फी चुकून प्रिंट काढत असतील त्यामुळे ते कॅमेरा पकडायला सांगितलं की त्यांना ते अँगल व्यवस्थित वगैरे ते घेत नाही. त्यामुळे मी त्यांना पकडायला सांगत नाही. त्यांना इंटरेस्टही नसतो या गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांना ब्लॉगिंगशी काही प्रॉब्लेम नाही आहे माझा. बट त्यांना ते स्वतःला जास्त इंटरेस्ट नसतो. तर आता हा पसारा आणि चहा घेऊन हा पसारा आवरायला घेणारच. पूर्ण किचन घ्यायचं ना मम्मी क्लीन करून अचकाचक क्लीन करून टाकणार सगळं. तर स्टेट येऊन घरात सगळीकडे असा फक्त पसारा 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 हा पण सगळा पसारा पडला आहे. तर मी हे घेऊन आले होते छानसा माठ. आणि हे इकडे यांचं बघा काय काय चाललंय खेळायचं. नशी बारव आहे. अरे बाळ हवं शोधायला लागले. बघ लपून बस बघू लपून बस.
नाही ती येईल तिकडे तिला आरशात दिसते बहुतेक कुठे गेला दादा कुठे आहे दादू कुठे आहे के तर आता सगळा पसारा आवरून घेतो तो त्यात बेडरूम मध्ये पण सगळा पसारा पसारा झालाय हा फायनली माझं कधी असं सगळं जागच्या जागी लागणार आहे माहित नाही हा होय तुम्हाला काम नाही करू देत तर चला आता आधी किचन आवरून घेतो वेळ भेटला तर आज बेडरूम नाही तर मग उद्या बेडरूम आवरून घेणार आहे म्हणजे क्लिनिंग तर सगळं मी आता 15 दिवसापूर्वीच केलं होतं बेडरूमचं सगळं बट आता सगळं सामान व्यवस्थित लावून घ्यायचं त्यात विचार करते इथे एखादं कपाट बनवून घ्यावं राजनंदिनीसाठी कारण तिचे क्लोथ्स असं मावत नाही आहेत आणि कपाटामध्ये एवढं मोठं कपाट असून पण त्यात कपडे मावत नाही आहेत त्यामुळे हिच्यासाठी इथेच ते वेगळं करायचं असं म्हणते अजून प्लॅनिंग चालू आहे बघू काय काय होतं तर मग म्हणजे सगळं सामान जागच्या जागी लागेल तेच प्रॉब्लेम होतं थोडं सामान जास्त झाल्यामुळे ते कुठे ठेवायचं मग ते खालीच ठेवलं जातं असं पसरा होऊन जातो आणि मला त्यामुळे ते खूप इरिटेट व्हायला लागलं त्यासाठी आता बघू कधी कधी सगळं होतं माझं तर चला आत्ताशी हे कपाट आवरून झालं आहे अजून बाकी बरंचसं काम बाकी अरे देवा तर मम्मी 1-2 दिवसांमध्ये जाणार आहे गावी रिटर्न त्यामुळे म्हणलं आपण लवकरच क्लिनिंगला घ्यावं गुढीपाडव्यासाठी जे आपण नेहमी दरवर्षी क्लिनिंग करतोच पाहताना असं वाटतं की अरे एवढं छोटंसं तर किचन आहे लवकर होईल पण जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा समजतं तर इथे मम्मीनं काय केलं की सगळ्या ज्या ट्रॉले आहेत ते बाहेर काढल्या म्हणजे खालच्या साईडच्या ज्या आहेत त्या आणि डायरेक्ट वॉशरूममध्ये नेऊनच ते क्लीन केला तिने आणि तोपर्यंत मी म्हटलं जेवण बनवून घ्यावं कारण दोघी एकाच कामात लागलो तर जेवणाला उशीर होईल त्यामुळे मी इकडे चपाती वगैरे करून घ्यायचं ठरवलं आणि मम्मी मग ते क्लिनिंग करून घेत होती बऱ्याचशा अशा वस्तू होत्या की हा कधीतरी उपयोगी पडतील असं करून साठवून ठेवत आले होते मी पण म्हणलं की आता फायनली एक माझं मन असं थोडंसं घट्ट केलं आणि म्हणते की नाही आपण असं कितीतरी दिवस ठेवलं हे सामान तर आपल्यात अडचणच होणार आहे आणि त्यामुळे ज्या गरजेच्या म्हणजे नसतील वस्तू आपल्याला तर त्या आपण देऊयात टाकून तर हे सगळं भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेतली होती नको असलेलं सगळं साहित्य वेगळं केलं आणि मग पुन्हा मग ते भांडी वगैरे सगळी लावायला घेतली पसारा तर प्रचंड झाला होता अजिबात इकडून तिकडे फिरायला पण भेटत नव्हतं आणि हा जो एरिया आहे माझा तिथं जिथे मी वॉशिंग मशीन ठेवते तो सुद्धा खूप क्लीन करायचा होता सो मी सगळं पाणी टाकून वगैरे स्वच्छ करून घेतलं ते इथं शिल्लक राहिलेलं प्लायवूड वगैरे असं बरंचसं सामान ठेवलं होतं पण आता ते सगळं तिथून काढलेलं आहे मी म्हणलं की थोडंसं रिकामीच ठेवूयात आपण त्यानंतर ट्रॉली क्लीन करायला घेतल्या म्हणजे खालच्या सगळ्या होत्या त्या मम्मीने वॉशरूममध्ये साफ केल्या बट या वरच्या आहेत त्या आपल्याला निघत नाहीत त्यामुळे मी कापड घेऊन क्लीन करत होते बरीचशी धूळ वगैरे जी असते ती अशा ठिकाणी जाऊन बसलेली असते की आपल्याला ते कापडाने साफ नाही करता येत त्यामुळे माझ्याकडे एक जुना मेकअप ब्रश होता तर त्याच्या सहाय्याने मी काय केलं की ते धूळ जी आहे ती काढण्याचा प्रयत्न केला किंवा जी घाण वगैरे अशी काही फसते तिथे कचरा तर तो ब्रशच्या सहाय्याने मी असं क्लीन करत गेले ॲक्च्युली अमेझॉनवरती सुद्धा मी एक ब्रश पाहिला होता आपण इझिली ज्या ठिकाणी क्लिनिंग नाही करू शकत ते ठिकाणी आपण क्लीन करण्यासाठी असा तो खूप छान ब्रश आहे पण मला ऑर्डर करायला वेळ नाही भेटला त्यामुळे मग असं काहीतरी जुगाड करावा लागला मला हे सगळं क्लिनिंग आवरलं आणि त्यानंतर वॉश केलेली सगळी जी भांडी आहेत ती व्यवस्थित लावून घेतली थोडंफार इकडे तिकडे चेंज केलं मी कारण तेच ठिकाण बघून सुद्धा कंटाळा येतो म्हणून भांडी थोडी इकडची तिकडे असं त्याची पोझिशन चेंज करून टाकली रात्रीचे जवळजवळ 1 होते आणि खूप कंटाळा आला होता मला पण तरी म्हटलं की जे काही काम आहे ते सगळं आवरून घेऊन झोपूयात कारण उद्या असं म्हणत जाऊन मग ते होतच नाही कम्प्लीट सर्व काम आवरून झोपायला जवळजवळ 1:30 फ्रेश होऊन झोपेपर्यंत त्यामुळे मग पुढे काही शूट केलं नाही आणि यानंतरचं जे काही शूट असेल तर ते नेक्स्ट डेला पुन्हा मी काम कंटिन्यू केलं जे काही शिल्लक होतं ते बाकीचं आणि त्यानंतर मी जे शूट केलेलं आहे ते तुम्हाला आता नेक्स्ट दिसेल कुठे होती सोडा वेळ चिम्मू कुठे होती कुठे होती विसरलीस तुम्हाला किती वेळ झाला 3 तास झाले 3 तास माझ्याजवळ नाहीस तू
स्वच्छता झालेली आहे आणि दिवसभर आम्ही फुल त्यामध्येच होतो. आणि जीजू आलेत आमचे. जीजू से हाय. हाय. आणि आता प्रचंड भूक लागले त्यामुळे म्हटलं काहीतरी घेऊन या. रंकाळ्यावरचा जो काय काय लावायचा, प्रियदर्शनी, प्रियदर्शनी वडापाव जो आहे तो आणायला चाललेत हे लोक. आणि प्रचंड भूक लागली, कारण सकाळपासून कामातच होते आणि सकाळी फक्त इडली खाल्लेली, त्याच्यावर काहीच खाल्लं नव्हतं. म्हटलं सगळं काम आवरून मगच काय असेल ते करूयात. तर आता वडा आणि काय आणणार काय काय किती किती काय पण कोणतरी असं तर घरातल्या घरात व्यायाम केला असतो. काय जावा की जाणार होता ना तुम्ही 1 एप्रिल पासून. 1 एप्रिल पासून मम्मी नरेंद्र मम्मी मम्मी ती बघ मम्मी नरेंद्र 1 एप्रिल पासून म्हणे बाहेर राहायला जाणार आहेत. मी म्हणे त्यांना काय काम करू देईना त्यांचं ऑफिस. काम असलं तरच विचारते असंच ग कधी येणार आहे बघा. असं असतंय म्हणजे आपण नवऱ्याला विचारायचं पण नाही कधी येणार आहे ते. माझ्या बाबतीत बरोबर 6 वाजता झाले कुठं पोहोचले पिशवी ह्याच्यात आहे सगळ्या हे काढायचं. इथं 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 हे काढायचं हे ओपन करायचं साहेब. मी म्हटलं तू का शटर लाईट लावलीस आहे का. आता इथं नाही मला तिकडे जायचं आहे स्टार बाजार कडे. इथं काय मिळतं केवढं घे. तर फायनली वडापाव घेऊन आलेले आहेत नरेंद्र. तुम्ही नाही खाणार का? बर बर. आज आम्ही वडापाव पार्टी करणार आहोत. तू खाणार नाहीस का रे? अंडा की हा मम्मी या वडापाव खाई. कशाला आणला सगळेजणच ना करायला. मी आणि जीजू पासून खातो. निलेशला सांगितलं ना पैसे जरा काय आलं रे काय सरळ बसून जेवायचं. होणार आम्ही इथं सगळं. राहिलं तरी काय राजीमाईला बघून घेऊया की हे म्हणून. हो लगेच होते राजीमाई. राजीमाई लगेच होते बघ स्वतःच म्हणा लागले. केवढी खुश झाले. तू भेटणार मुंबईला. चल मुंबईला तू पण जा. चल चल मुंबईला मुंबईला येणार. जाणार तू मुंबईला. आलेले के आहे ग. मी नव्हतो की तेव्हा येऊन गपचूप गेला ती. तुम्ही होता तुमच्या सोळा. तुमचं नाही होय सोळा. हा खुळा दादा म्हणायचा तुझा. कावळा नाही पुढं जरा नाही
चलो बाय 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 या परत लवकर अरुच हे स्वेटर बिटर काय लागणार आहे त्याला नाही ना ते हे असते की चादर असते की अभ्यास तर घेतलास ना रे सगळा अभ्यास तर घेतलास ना सगळा ये लवकर परत तेच की ते बघ दादा चाललाय दादा चाललाय बिकडे बिकडे दादा चाललाय हे बघ इकडे बघ इकडे दादाकडे नरे असं इकडे हो नरे इकडे इकडे उभा टाटा पिल्लू तुझे आशील तू जाना 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 बाय बाय चला लावलेली होता का दर दर लावलेला होता कुठं ते पिल्लू दिवसभर इतकं दगदग झालं की आता व्लॉग लवकर एंड करणार आहे आज कारण प्रचंड थकवा आलाय आणि इथं आमची नंदूवाडी तर येस आता व्लॉग इथे सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.